माहूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाची व सार्वजनिक हिताची अनेक कामे केलेली आहे। माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 30 शेततळी व 25 विंधन विहिरी घेण्यात आलेले आहे। पण ही सर्व कामे मजुराच्या हाताला म्हणजे काम न देता मशीनाच्या माध्यमातून करण्यात आल्याचं आता उघडकीस आलेलं आहे। तशी तक्रारही गटविकास अधिकाऱ्यांना गावातील एका सामाजिक कार्यकर्त्यानं दिली आहे। पण झोपेचं सोंग घेणारं प्रशासन जागणार का हा एक मोठा प्रश्न आहे। काही कामं तर एवढी हास्यास्पद आहे की त्याला शेततळं तरी कसं म्हणावं, कारण ही कामे थातूर मातूर आणि अर्धवट पद्धतीची आहे। पैसे मात्र उचलण्यात आलेले आहे। अनेक ठिकाणी जे निकष आहे शेततळ्यांची ते निकष पूर्णच झाले नाहीत। अर्धवट कामे थातूर मातूर आणि बोगस कामे करून बोगस मजूर दाखवून हे पैसे उचलण्यात आल्याचं आता उघडकीस येत आहे। येणाऱ्या काळामध्ये माहूर तालुक्यात रोजगार हमी योजनेचा मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकतो। नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या सर्व दर्शकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आम्ही आता माहूर तालुक्यामध्ये MREGIS-च्या या योजनेच्या माध्यमातून किती मजुरांना रोजगार मिळालेला आहे आणि कुठे कुठे कामे झालेली आहेत ते बघण्यासाठी तपासणी करण्यासाठी माहूरच्या गोकुळ गोंडेगाव या शेतशिवारामध्ये आलेलो आहो। आपल्याला मी दाखवू इच्छितो की हे एक शेततळ आहे आणि अर्धवट स्थितीतलं हे शेततळ आहे। आपण बघू शकता की इथे स्पष्ट दिसत आहे की मशिनीनं काम केलेलं आहे। JCB लावून याच्यातली माती काढण्यात आलेली आहे। त्या मातीचा ढिगारा आपण तिकडे बघू शकता आणि याचं खोदकाम जवळपास 1 ते 1.5 फूट असेल। हे शेततळं त्यांनी केलेलं आहे आणि प्रशासनानं असं दाखवलेलं आहे की हे शेततळ आहे आणि याचं काम मजुरामार्फत केलेलं आहे। तसे मस्टर पण बनवण्यात आलेले आहे। अत्यंत धक्कादायक ही बातमी आहे आणि समोर आम्ही काही लोकांना मजुरांना भेटणार आहोत की प्रत्यक्ष त्यांना काम मिळालं की नाही मिळालं या संदर्भामध्ये शंका येत आहे। कारण हे सगळं जे काम आहे आपण बघा, इथे बघू शकता की संपूर्ण काम मशिनीनं केलेलं आहे। JCB-च्या माध्यमातून हे सर्व काम झालेलं आहे आणि हे जे शेततळ आहे सध्या अर्धवट स्थितीमध्ये आहे असं बोललं जातं आणि आमच्याकडे जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळालेली आहे की माध्यमाचे प्रतिनिधी थेट कामावर पोहोचलेले आहे आणि या सर्व प्रकरणाचा भांडाफोड होणार आहे। म्हणून होऊ शकते की रात्री या शेततळ्याचं काम पुन्हा प्रशासन करू शकते अशी माहिती आमच्या हाती आलेली आहे। या गावामध्ये एकूण असे 30 शेततळे झालेले आहे। त्याच्यातले काही अर्धवट आहे, काहीचे पूर्ण बिल उचलण्यात आलेले आहे, पण प्रत्यक्ष मजुराच्या हाताला कामच मिळालं नाही। अत्यंत धक्कादायक बातमी आहे आणि या संदर्भाने जिल्हाधिकारी महोदयाकडे तक्रार करण्यात आलेली आहे। तक्रारकर्ते स्वतः इथे माझ्या शेततळ्याच्या या सगळ्या परिसरामध्ये आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया। काय नाव आपलं? रमेश सोमला राठोड। रमेश, मला एक सांगा की नेमकी काय तक्रार आहे आपली? आपली तक्रार आहे की मशीननं काम करत आहे, लेबरला काम नाही भेटत आहे, मशीननं काम करून पैसे उचलून घेत आहे। मग आपल्या गावचे म्हणजे लेबर मजूर कुठे आहे ना? आता या लागले कुठं नाही, दुसऱ्या गावी चालले काम करायला। मग हे मस्टर कसे बनवले यांनी? यांनी मस्टर मशीन घरोघरी नेतात, यांनी थंब लावून देतात आणि तुमचे पैसे आले बा अकाउंटमधून म्हणून देतात आणि घेऊन जातात। नाही मग नंतर डिलिव्हरी म्हणजे पैसे कसे काढतात ते? थंब मशीनला यांनी थंब लावून देतात, त्यांनी त्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफॉर्म करून देतात ना। अच्छा, हां। तर आपल्याकडे असे काही पुरावे मिळतील? आहे ना, आता लेबर मिळतील? हो, लेबर आहे ना। अत्यंत धक्कादायक बातमी आहे की मजुरांचा थंब घ्यायचा आणि पैसे नंतर आपल्या अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यायचे अशी एक चाल इथं खेळल्या जात आहे। अत्यंत धक्कादायक ही बातमी येत आहे आणि मला एक सांगा की तुम्ही तक्रार कधी केली होती? 25/4/2022 तक्रार केली होती। मग तक्रार केल्यानंतर त्या अनुषंगाने काही चौकशी झाली? त्यांनी चौकशी आले, चुपचाप बघून गेले आणि त्यांनी म्हणले की रातच्यानं येऊन खदून टाका, मग आपण डबल चौकशी। बिडो साहेबाला आजच्या तारीखमध्ये अर्ज दाखल केला मी। अच्छा, हां, की चौकशी करून अहवाल मला लवकरात लवकर द्यायला मिळेल। आता हे जे शेततळ आहे अर्धवट आहे, आता काहीच नाही, एकच फूट केलं सर यांनी। आणि याचे पैसे? 3 लाख रुपये उचलले। उचलले, हां। मग आता हे अर्धवट तळ काय? आपण जर हे अर्ज नाही केला असता तर याच्यावरच राहून यांनी पूर्ण पैसे उचलून घेतो। एकूण किती शेततळे झालेले आतापर्यंत? 30
30 शेततळे झालेले आहेत. तीसी अशाच प्रकारे असे असेच प्रकारे आणि पैसे कशा प्रकारे उचलले जातात? हेच लेबरच्या नाव थंब लावून घेतात मशीनला, उचलून घेतात पैसे. मग तुमच्या तक्रारीची दखल वगैरे? आतापर्यंत बिडो साहेबांनी काहीच घेतली नाही. घेतलेली नाही? नाही. अत्यंत धक्कादायक बातमी आहे. शासन एकीकडे मजुरांच्या हातांना काम मिळावं म्हणून एकीकडे प्रयत्न करत आहे. कोट्यवधी रुपये ती या माध्यमातून मजुरांकडे मिळावे म्हणून शासनाच्या माध्यमातून पाठवते. पण नक्की म्हटलं तर ग्राउंड लेवलला किंवा या गावाच्या शेतशिवारामध्ये कशाप्रकारे धक्कादायक प्रकार घडत आहे, शेततळ्याच्या नावावर MREGIS-च्या माध्यमातून कशाप्रकारे कोट्यवधीचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता माहूर तालुक्यात मधून येत आहे. आपण हे सर्व दृश्य बघू शकता की मशीनद्वारा हे काम केलेलं आहे आणि जवळपास 3 लाख रुपये उचलल्याची माहिती हाती येत आहे. पण नेमके किती पैसे उचललेले आहेत त्याबद्दल अधिकृत आणखी माहिती नाही. पण सांगण्यात येते की 3 लाखच्या जवळपास पैसे उचलण्यात आलेले आहेत. काही मजूर थोड्याच वेळात आपल्याकडे येणार आहे आणि त्यानंतर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की पैसे नेमके कसे उचलण्यात आलेले आहे. मोठा धक्कादायक प्रकार माहूर तालुक्यातील या गोकुळ गोंडेगावामध्ये घडत आहे आणि आपण घटनास्थळी आहोत आणि इथे कशाप्रकारे मशीनद्वारा काम करून या शेततळ्याच्या नावानं पैसे उचलण्यात आले. आपण नमस्कार, DT न्यूज मराठीच्या सर्व दर्शकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आम्ही आता माहूर तालुक्यामध्ये MREGIS-च्या या योजनेच्या माध्यमातून किती मजुरांना रोजगार मिळालेला आहे आणि कुठे कुठे कामे झालेली आहेत ते बघण्यासाठी, तपासणी करण्यासाठी माहूरच्या गोकुळ गोंडेगाव या शेतशिवारामध्ये आलेलो आहो. आपल्याला मी दाखवू इच्छितो की हे एक शेततळ आहे आणि अर्धवट स्थितीतलं हे शेततळ आहे. आपण बघू शकता की इथे स्पष्ट दिसत आहे की मशीनीनं काम केलेलं आहे. JCB लावून याच्यातली माती काढण्यात आलेली आहे. त्या मातीचा ढिगारा आपण तिकडे बघू शकता आणि याचं खोदकाम जवळपास 1 ते 1.5 फूट असेल. हे शेततळं त्यांनी केलेलं आहे आणि प्रशासनानं असं दाखवलेलं आहे की हे शेततळ आहे आणि याचं काम मजुरामार्फत केलेलं आहे. तसे मस्टर पण बनवण्यात आलेले आहे. अत्यंत धक्कादायक ही बातमी आहे आणि समोर आम्ही काही लोकांना, मजुरांना भेटणार आहोत की प्रत्यक्ष त्यांना काम मिळालं की नाही मिळालं या संदर्भामध्ये शंका येत आहे. कारण हे सगळं जे काम आहे आपण बघा, इथे बघू शकता की संपूर्ण काम मशीनीनं केलेलं आहे. JCB-च्या माध्यमातून हे सर्व काम झालेलं आहे आणि हे जे शेततळ आहे सध्या अर्धवट स्थितीमध्ये आहे असं बोललं जातं. आणि आमच्याकडे जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळालेली आहे की माध्यमाचे प्रतिनिधी थेट कामावर पोहोचलेले आहे आणि या सर्व प्रकरणाचा भांडाफोड होणार आहे. म्हणून होऊ शकते की रात्री या शेततळ्याचं काम पुन्हा प्रशासन करू शकते अशी माहिती आमच्या हाती आलेली आहे. या गावामध्ये एकूण असे 30 शेततळे झालेले आहे. त्याच्यातले काही अर्धवट आहे, काहीचे पूर्ण बिल उचलण्यात आलेले आहे. पण प्रत्यक्ष मजुराच्या हाताला कामच मिळालं नाही. अत्यंत धक्कादायक बातमी आहे. या गावातील एक मजूर आपल्यासोबत आहे. ज्या प्रकारे MREGIS-च्या माध्यमातून मजुरांना काम मिळावं म्हणून शासनाची ही मोठी योजना आहे आणि ती गावागावापर्यंत पोहोचलेली आहे. पण याचं जे ही योजना खरोखरच कार्यान्वित करण्यात येते का याच्याबद्दल संभ्रम आहे. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत. आज आपल्यासोबत इथले मजूर आहे, म्हणजे गोकुळ गोंडेगावचे मजूर आहेत. काय नाव म्हटलं आपलं? विठ्ठल जाधव. आपण किती दिवसापासून इथे काम केलात? काहीच कोणी काहीच नाही केलं. थंब वगैरे कसं दिले तुम्ही? दिलं ते थंबार म्हणलं दिलं. मग तुम्हाला काही पैसे देण्यात आले? हो, 500 रुपये दिले. 500 रुपये? त्यांनी किती उचलले मग? त्यानं उचलले 10,000 रुपये उचलले माझ्या खात्यावर. अच्छा, तुम्हाला 500 दिले. आणखी काय देतो बोलले? हां, काहीच नाही. मग ह्याचं शेततळ्याचं काम झालेलं आहे? हो, ते काय आहे की तेवढं काही माहीत नाही आपल्याला. आणि किती खाते आहे तुमच्या घरी? आणखी 2 आहे आणखी. मग त्याचेही थंब घेतले? हो. त्यांना किती दिले पैसे? ते किती दिले की त्याचे त्याला माहीत. अच्छा अच्छा, ठीक आहे. लोकांना ठीक आहे. निश्चितच अशा प्रकारे थंब घेऊन मजुरांचे थंब घेतल्या जातात आणि पैसे कशाप्रकारे आपल्या अकाउंटला वळते करण्यात येतात ते आता आपण प्रत्यक्ष त्यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा आपण या MREGIS-च्या कामामध्ये काय अनियमितता आहे आणि कशाप्रकारे MREGIS-ची जी कामे आहेत ती कशाप्रकारे होत आहे ते आपण माहूर तालुक्यात बघत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.